पीएम किसान सन्मान योजनेचा नवीन लोकांना याचा लाभ मिळत नाही, अनेक जुने लाभार्थी याच्यापासून वंचित आहे। आज तुम्ही तहसील कचेरीमध्ये बैठक घेतली, ह्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं? ह्या बैठकीमध्ये चर्चा खूप चांगल्या, म्हणजे असं म्हणूया आपण की या चर्चेतून 101% आपण रिझल्ट काढू शकतो। फक्त इथे समन्वयाचा अभाव आहे आणि तो प्रचंड आहे याची या ठिकाणी कोणामध्ये समन्वय नाही। समन्वय महसूल, कृषी आणि आमचं असणारं BDO कार्यालय म्हणजे पंचायत समितीचे BDO, तिथे असणारा आमचा कृषी विभाग पंचायत समिती पण दोषी आहे आणि राज्य सरकारचा कृषी विभाग पण दोषी आहे। आणि ते ज्यांच्यावर ज्यांच्याकडे बोट करतायत ते महसूल विभागाला देखील काहीच कल्पना नाही, पण बाहेर त्यांच्या नावाची ओरड चालू आहे। आज माझ्यासमोर बघा, या ठिकाणी आपण पाहिलं की आकडेवारी घेतलेली आहे, तुम्हाला आकडेवारी दिली की 2-2 लाख फॉर्म नुसते भरून घेतले जिल्ह्याचे, परंतु या ठिकाणी असणाऱ्या 21,000 लोकांना लाभ मिळाले आणि 35,000 लोक वंचित आहेत, ज्यांनी फॉर्म भरले ते प्रतीक्षेत आहेत आणि त्यांचा KY झालेला नाही। आता KY म्हणजे काय? KYC म्हणजे KYC म्हणजे काय करायचं, तर त्याने त्याचं स्वतःचं आधार कार्ड आणि त्याचा फोन नंबर घेऊन त्या बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी ते लिंक करायचं आहे। किंबहुना जवळ असणारं ज्या ठिकाणी महा ई सेवा केंद्र असेल किंवा तो स्वतःसुद्धा स्वतःच्या मोबाईलवरून OTP नंबर घेऊन ते करू शकतो। पण शेतकरी जर इतका सुज्ञान असता तो बिचारा नेहमी पीडित राहिला असता का? तो वंचित राहिला असता का? वास्तविक ही केंद्र सरकारची योजना आहे आणि ती करू द्यायची नाही, हा यांचं धोरण दिसतंय। कारण याच्यामध्ये मी पाहिलं की कृषी विभागाचे असणारे कृषी खात्याचे प्रमुख बोटे सर हे देखील त्या ठिकाणी पेपरला बातम्या देत आहेत। या ठिकाणी राज्य सरकारकडनं आलेल्या याच्यातून असं दिसतंय की तिकडून केंद्रातून कळवलं आहे की ही योजना मेलाच बंद झाली, ती मेला, परंतु त्याची कार्यकाळ मर्यादा वाढून ती 31 जुलैपर्यंत केलेली आहे। परंतु जर का हे 35,000 आणि नव्याने होणारे शेतकरी गेल्या 1 तारखेपासून हे सांगतायत की सर्व्हर डाऊन आहे, त्यामुळे कुठलाही फॉर्म भरला जात नाही PM किसान योजनेचा। दुसरी गोष्ट म्हणजे 1400 फॉर्म भरले असं कृषी विभाग म्हणत आहे, परंतु तहसीलदार साहेबांकडे ते अद्याप पोहोचले नाही, परंतु कृषी विभागाच्या खालचे अधिकारी, मी सांगते की बोटे साहेब हे जिल्ह्याचे अधिकारी आहेत, त्यांची काम करण्याची मानसिकता आहे, ते काम करण्यासाठी सारखे प्रयत्नशील आहेत, परंतु जे खाली असणारे म्हणतात चहापेक्षा किटली गरम अशा पद्धतीने या ठिकाणी आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये सिरसाट त्यांचे तालुका अधिकारी आहेत, या ठिकाणी असणारे रोकडे त्यांच्याखाली आहे, पण त्या ठिकाणी बसलेला एक टेबल दिलेला एका माणसाला सुपे नावाच्या, आणि पूर्ण तालुक्याच्या लोकांना कोणालाही माहीत नाही की त्या ठिकाणी कृषी सहाय्यक सांगतात की बाबा तुमच्या भरलेल्या फॉर्मचे जे त्रुटी आहेत तर त्या पूर्ण करून द्या, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन नवीन ज्याला ॲड व्हायचं आहे, ज्याला वाटतं की मला लाभ मिळावा आहे हा PM किसान योजना पंतप्रधान सन्मान योजना ही आणि ही मला पण मिळाली पाहिजे, तो माणूस जेव्हा तिथे जातो तो सुपे जाणीवपूर्वक सांगतो एकतर बंद आहे, किंबहुना आत्तासुद्धा 2 मिनिटापूर्वी आपण माणूस पाठवला, शेतकरी पाठवला, त्याला सरळ सांगण्यात आलं की योजना बंद झाली आहे। आणि इथे आम्ही बसलेलोच आहोत, स्वतः साहेबांकडे असं दिसून आलं सुपे जो एक व्यक्ती बसलेला आहे तो देखील या ठिकाणी तहसीलदारांचीच बदनामी करतोय, महसूल विभागाची बदनामी करतोय की त्यांचा कोड मिळत नाही, मला आपल्याला तिथून सहकार्य होत नाही। मग सर, ह्या जर खात्यांमध्येच अशी तफावत असेल किंबहुना कॉर्डिनेशन नसेल तर माझा शेतकरी राजा कसा जगेलो? काही न करता 3 महिन्याने वर्षातले 3 हप्ते आहेत आणि त्या 3 हप्त्यामध्ये 2,000 एका शेतकऱ्या तो अल्पभूधारक आहे, तो टॅक्स भरत नाही आणि तो गरीब आहे, त्याला ते मिळालेला लाभ मिळायला पाहिजे। आत्तापर्यंत 11 हप्ते दिले असं साहेबांनी स्वतः सांगितलं आणि 11 हप्त्यांच्या माध्यमातून 6,000 लोकांपर्यंत पोहोचलेले आहे। आज या ठिकाणी 8 कोटी जर त्या ठिकाणी वाटप झालेले आहे आपल्या जिल्ह्यात, तर त्यामध्ये दिसून येत आहे की ह्या बातम्या येऊनसुद्धा ह्या बातम्यांमध्ये सांगितलेलं असतानासुद्धा आकडेवारीसुद्धा दिलेली आहे, हे सगळं असताना ही कामं करताना खालची लोक यंत्रणा ज्याच्यामध्ये बोटे सरांनी सांगितलं की 160 कृषी मित्र आपण जोडले, त्याच्यानंतर या ठिकाणी कृषी सहाय्यक आहेत जे बांधा बांधावर जातात, मग तुम्ही सांगा की जे पेंडिंग 35,000 लोक आहेत त्यांच्या त्रुटी पूर्ण का झाल्या नाही? आणि आता जे ज्यांना ती KYC जर केलं नाही, तर KYC न केल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा चालू असणारा जो 21,000 आहे ते सुद्धा कालांतराने बंद पडतील, त्यांना सुद्धा हप्ता मिळू शकणार नाही, याची प्रसिद्धी का होत नाही? कृषी खातं
त्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे की स्वतःच्या हितासाठी आहे हे आम्हाला कळत नाही। त्यामुळे चहापेक्षा किटली गरम आहे। या ठिकाणी वरच्या कलेक्टर असतील, कृषी आयुक्त असतील, ते जर त्या ठिकाणी काही सूचना पारित करत असतील तर त्यांच्या खालच्या यंत्रणेवर पण त्यांचं कंट्रोलिंग पाहिजे। आमचा आयुष प्रसाद साहेब जे जिल्ह्याचे आपल्या जिल्हा परिषदेचे आहेत त्यांचे बीडीओच्या खाली त्यांच्या अखत्यारीत असणारा कृषी खात्याचा अधिकारी किती सजग आहे, त्याच्यासोबत ह्या कधी मिटिंगा होतात का बरं ह्या KYC बद्दलची माहिती आपल्या तहसील कार्यालयापर्यंत सुद्धा पोहोचलेली दिसत नाही। म्हणजे ह्या गोष्टी ज्या समन्वयाने व्हायला हव्यात, जे प्रत्येक वेळी सांगितलं जातं की आमची VC आहे, VC मध्ये आपले कोरोनाचे 2 वर्ष गेले आणि आता कुठे शेतकऱ्यांना पुढे चांगले दिवस यायचे, तो कोबी सारखं खोटं बियाणं आणून कंपन्यांनी जे हायतोस घातलेला आहे तो आपण बघतोय की 20-20 वर्षात कंपन्या आपल्या मार्केटिंगमध्ये मार्केट करतायत, आपल्या शेतकऱ्यांना बियाणं विकतायत आणि त्या कंपनीकडनं आज एवढा मोठं नुकसान झालं, परंतु त्यांना सुद्धा न्याय देण्याची भूमिका नाही। त्याच्यावर असणाऱ्या कमिटीमधले हे 3 लोक जे आहेत ते 3 लोक खऱ्या अर्थाने नेमकं करतात काय, आणि आपण स्वतः केली केला ज्या ज्या वेळी गरज पडते, आज आपण भांडून भांडून या ठिकाणी गाड्या आणल्यात, माती परीक्षण असेल या ठिकाणी, शेतकऱ्यांवर कुठला रोग आला पिकावर तर त्याला प्रत्यक्ष जाऊन मार्गदर्शन करायचं आहे, शेता बांधा बांधावर जाऊन मार्गदर्शन करायचं आहे, तेही होत नाही। दुसरीकडे खते बियाणे आणि औषधं याची वाढती महागाई, या सगळ्याला बळी होतो आहे तो शेतकरी, त्याचा बळी दिला जातो आहे। आणि मग तुम्ही सांगता की यांना आपण वाचवलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे, व भाषण करताना मोठ्या मोठ्या गप्पा करतो का हा जगाचा पोशिंदा आहे, और जगाच्या पोशिंदा आहे की त्याला खरोखर तुम्ही मारायला निघणार, त्याला प्रवृत्त करणार। कोणताही शेतकरी आज कोबीचा भाव काल आम्ही माहिती विचारली तर तुम्ही विचार करा, जर त्याला 200 रुपयाने भाव मिळणार असेल आणि त्या शेतकऱ्याला जर त्या 5 एकरचं 10 एकरचं 20 लाख 25 लाख त्याला होणार होते, परंतु हे बोगस बियाणं त्याच्यामुळे त्याचं झालेलं नुकसान, आणि एक शेतकरी नाही प्रत्येक पट्ट्यामध्ये, येडगावमध्ये आहे या ठिकाणी, हिवरे त्याचे नारंगावमध्ये आहे, पश्चिम पट्ट्यामध्ये आहे, त्या ठिकाणी आपण कालच ज्या शेतावर गेलो त्या ठिकाणी साळवाडी काळवाडी त्या परिसरात आहे, मग अनेक ठिकाणी हे बियाणं गेलेलं आहे आणि त्याच वैयक्तिक विशिष्ट बियाण्याला जर ही बाधा झालेली आहे आणि शेतकरी त्याच्यामधून भरसटला गेला आहे तर तातडीनं पहिलं त्याचं जे नुकसान झाले त्याला उभं करायचं सोडून यांच्या चौकशा, त्यांचे लॅब रिपोर्ट, त्याच्यानंतर ग्राहक मंचाकडे जायचं, हे सगळं करून शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, त्याचं कंबाटं मोडलेलं आहे। परंतु PM किसान योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी जो आधार केंद्र सरकार देऊ इच्छितो, मोदी सरकार देऊ इच्छितो, ते रोखण्याचं काम सुद्धा षड्यंत्र करून केलं जात आहे, हे मी अगदी विश्वासाने सांगते। आणि इथे पाहिलेल्या तुम्ही मीटिंगच्या अनुषंगाने तुमच्या लक्षात येत आहे की राजेश देशमुख स्वतः मला ह्या जिल्ह्याचे कलेक्टर म्हणाले होते गेल्या वर्षी की ताई काहीतरी चुकीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते, मी जबाबदारी घेतो, कारण ते पारितोषिक मी स्वतः घ्यायला गेलो होतो, परंतु खाली सूचना पारित केल्यानंतर या ठिकाणी कृषी खात्याचं नेमकं काय दुखत आहे ते कळत नाही आहे। कृषी आज मला आत्तापर्यंत वाटायचं की या ठिकाणी महसूल त्याला जबाबदार आहे सर्वस्वी, परंतु फॉर्म भरताना कोड नंबरची गरजच पडत नाही, पण फॉर्म व्हॅलिड झाल्यानंतर त्याच्या त्यावेळी त्याची गरज पडते, ती पूर्तता ते करायला तयार असताना त्यांच्या टेबलावर आज फॉर्म 1400 नवीन भरले म्हणतायत, पण एकही फॉर्म त्यांच्या टेबलवर दिसत नाही। मग नेमकं याच्या मागे दडलंय काय ते शोध घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। आणि या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत 31 जुलैपर्यंत जी वेळ आहे त्याच्यासाठी मी स्वतः सांगितलं गावगावचे कार्यकर्ते उभे करू, त्या त्या गावांमधून लोक तुम्हाला मनुष्यबळ आम्ही देऊ, या ठिकाणी असणाऱ्या विविध विकास सोसायट्या त्यांच्याकडे प्रत्येक शेतकऱ्याचा अल्प भूधारक असेल की ज्यादा ज्यांच्याकडे जमीन आहे हा सगळा डाटा असतो, त्यांना देखील मदतीला घेतलं तर तहसीलदार साहेबांनी आता मान्य केलं आहे की त्यांनी स्वतः कबूल केलं की ताई खरोखरच काम चांगलं होऊ शकतं, त्यांनी स्वतः आज विडा उचललाय की हे काम आपल्याला करायचंच आहे। BDO या ठिकाणी उपस्थित नाही, पण कृषी खात्याला आम्ही ते करायला लावणार, करून घेणार, त्याच्यासाठी सुद्धा त्यांची सज्ज तयारी करायला लावणार। आणि या ठिकाणी कृषीने जराही मस्ती करायची नाही, कारण त्यांच्या स्वतः बॉसनी सांगितलंय त्या ठिकाणी बोटे सरकारने की आम्ही ताई स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून करून घेतो, परंतु हे जर झालं नाही, होताना दिसलं नाही 4 दिवसात, तर निश्चितपणाने याला वेगळ्या प्रकारचं स्वरूप प्राप्त होईल, त्याला जबाबदार आम्ही राहणार नाही।
परंतु शेतकऱ्याला पीएम किसान योजनेमधून वंचित ठेवणाऱ्यांची जी भावना असेल, ज्यांनी कोणी हा उद्योग कारस्थान केला असेल, त्याला माफी नाही। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।